दिव्यांग कल्याणकारी निधीची विल्हेवाट लावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन दिव्यांगांना निर्वाह भत्ता सुरू करावा या मागणीसाठी संभाजी आरमारनं बुधवारी मुंडन आंदोलन करत निवेदन सादर केलं. संभाजी आरमारनं बुधवारी पालिका आवारात मुंडन आंदोलन करत दिव्यांगांच्या प्रश्नी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दिव्यांगांसाठी राखीव निधीवर 2011-17 या कालावधीत अधिकारी वर्गानं डल्ला मारल्याचा संभाजी आरमारचा आरोप आहे. सिटी बस प्रवासाकरता खर्ची टाकण्यात आलेल्या निधीबाबत पालिका आणि परिवहन प्रशासनात तफावत आहे. तसं सर्वेक्षणात खर्ची टाकण्यात आलेली 36 लाखांची रक्कम संशयाच्या भोवऱ्यात आहे. गैरप्रकार करणाऱ्या अधिकारी वर्गावर फौजदारी करावी, तसं दिव्यांगांना निर्वाह भत्ता त्वरित सुरू करावा या मागणीसाठी संभाजी आरमारनं मुंडण आंदोलनाद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या महसुली उत्पन्नाच्या 3% निधी दिव्यांग बांधवांच्या कल्याणकारी योजनांसाठी खर्च करणं कायद्यानं बंधनकारक केलेलं आहे. मात्र सोलापूर महानगरपालिकेनं 2011-17 2017 दिव्यांग बांधवांच्या या कोट्यावधीच्या निधीवर अक्षरशः दरोडा टाकलेला आहे. बोगस मेळावे, बोगस सर्वेक्षण करून लाखो रुपये महापालिका प्रशासनानं उधळलेले आहेत. एकीकडे आमचे दिव्यांग बांधव त्यांच्या रोजीरोटीपासून वंचित आहेत, हक्काच्या भाकरीपासून वंचित आहेत, तर दुसरीकडे महापालिका प्रशासन मात्र नको त्या गोष्टीवर पैसे खर्च करून दिव्यांगांच्या निधीची विल्हेवाट लावत आहे. याबाबत आम्ही वारंवार महापालिका आयुक्त तसंच उपायुक्त यांच्याकडे विनंती केलेली होती की दिव्यांगांच्या वेगवेगळ्या योजना राबवण्यापेक्षा दिव्यांगांना निर्वाह भत्ता द्यावा अशी आमची ठाम मागणी होती. मात्र भ्रष्टाचार करण्याची सवय लागलेल्या महानगरपालिकेनं दिव्यांग बांधवांना निर्वाह भत्ता देण्याऐवजी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचं धोरण कायम ठेवलेलं आहे. महापालिकेच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांच्या निधीवर दरोडा टाकलेला आहे त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी म्हणून आज या ठिकाणी दिव्यांग बांधवांचं मुंडन आंदोलन घेण्यात आलेलं आहे. दिव्यांगांचे 3% निधी आहे महापालिकेचं, ते 3% निधी खर्च करा म्हणून आम्ही वेगळ्यावेगळ्या पद्धतीने वारंवार आम्ही निवेदन देऊन बी आत्तापर्यंत काय झालेलं नाही. 2016 सर्वे केले, 1 दिवसाचं खर्च त्यांनी 31,000 रुपये दाखवले, त्यांनी काही केलेले नसताना बी 31 लाख रुपये खर्च दाखवले. आम्ही 2 महिने शिबिर राबून 2 महिन्याचा आत आम्ही शिबिर राबून 1633 लोकांची यादी आम्ही केली, तरी आम्हाला एवढं खर्च आला नाही. तर महापालिका भ्रष्ट अधिकाऱ्यांनी एवढं खर्च करून 3% निधीचं पैसा विल्हेवाट करायचं कसं आहे त्यांना माहीत आहे, सगळं माहीत आहे त्यांना. ह्या पद्धतीने विल्हेवाट करून वेगळ्या पद्धतीने टनवर करून त्यांनी आमचे कमिशन भडकवले आहेत. ह्याबद्दल आम्ही निषेध म्हणून आज मुंडन आंदोलन केलेलं आहे.